हनबरवाडी ते अडिमलया डोंगर या पानंद रस्त्याचा शुभारंभ मंत्री शशिकला जुले यांच्या प्रयत्नातून 1.5 किलोमीटर रस्त्यासाठी 85 लाख रुपयेचा निधी मंजूर. हनबरवाडी तालुका निपाणी येथील शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन मंत्री शशिकला जुले यांनी आपल्या फंडातून या पानंद रस्त्यासाठी 85 लाख रुपये मंजूर करून दिले होते व या रस्त्याचे उद्घाटन मंत्री शशिकला जुले यांच्या उपस्थितीत येथील भाजप कार्यकर्ते धनाजी कागले यांच्या हस्ते पूजन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री शशिकला जुले म्हणाल्या, येथील वाड्यावस्तीवरील शेतकरी व महालक्ष्मी मंदिर परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेती उत्पादनाची वाहतूक करण्याची समस्या बरेच वर्षापासून निर्माण झाली होती, त्याचा विचार करून या पानंद रस्त्यासाठी 85 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याचे काम निधी येण्याच्या अगोदर सुरू केले होते व ते आता पूर्णत्वास येत आहे. शेतकरी बांधवांच्या पाठीशी कायमपणे उभे राहून त्यांच्या सर्व समस्या दूर करणे व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्यक निर्माण करून देणे हेच आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. मी आमदार म्हणून निवडून आलोय. पहिल्या वेळेला सरकार आमचं नव्हतं, तरी पण नाही 800 कोटीची कामं आपण मतदारसंघामध्ये केलो होतो. ह्यावेळेला सरकार दोन्हीकडं आपलं आहे, राज्यात पण केंद्रात पण, परंतु सरकार असलं तरी कोविड जे काही संदर्भ आलं आमच्या जगावरती, परिस्थिती आलं कोविडचा संदर्भ, त्यावेळेला 1.5 वर्ष आपल्याला कुठंच कामं झाली नाहीत. आणि त्या कोविडच्या संदर्भात पण 2 वेळेला महापूर पण आला. असं होऊन 1.5 ते 3 वर्ष कामकाज थोडंसं पेंडिंग पडलं होतं, परंतु आता तुम्ही बघा लागलाय की ह्या 6 महिन्यामध्ये कामकाज भरपूर आपल्या मतदारसंघामध्ये आलंय. आणि टोटल आजच्या संख्येमध्ये आपल्या निपाणी मतदारसंघामध्ये 2000 कोटीच्या वरती कामं आपण इथे मंजूर करून आलो आहे. तर हे देखील हनबरवाडीचं जे काही रस्ता आज तुम्ही बघायला लागलाय, हे रस्ता 1.6 किलोमीटरचा आहे आणि ह्याला 85 लाख रुपये मंजूर झालेले आहे. कारण उद्घाटन करायला मी यायला पाहिजे होतं, परंतु मला वेळ नसल्यामुळं कार्यकर्त्यांना सगळ्या धनाजींना वगैरे सांगितलं, कुमारांना सांगितलं, तुम्ही रस्ता सुरू करा, मग मी कधीतरी एकदा सवड मिळेल तेव्हा मी येऊन भेटून जातो. तर आता आपले कॉन्ट्रॅक्टर अजित वगैरे आमचे अधिकारी, आता तुम्ही बघा लागलाय रस्ता अर्धा मर्धा झालाय, आता ह्याच्यावरती पक्का डांबरीकरण होणार. आणि ह्या भागाच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि कुणाचं घर आहे त्याच्यासाठी. यावेळी बोलताना धनाजी कागले म्हणाले, निधी येण्या अगोदरच मंत्री शशिकला जुले यांनी शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन या कामाची सुरुवात केल्याने या भागातील शेतकरी व महालक्ष्मी मंदिर परिसर व कोळी वस्ती येथील सर्व शेतकरी बांधवातून समाधान व्यक्त होत असून आगामी निवडणूक काळात येथील ग्रामस्थ शेतकरी वर्ग त्यांचे हात नक्कीच बळकट करतील असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांची समस्या जाणून आमच्या नेत्या आणि निपाणी मतदारसंघाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री यांनी समस्या लक्षात आणून 85 लाख रुपयाचा निधी आज इथे मंजूर केलेला आहे आणि हा रस्ता पूर्णत्वास आलेला आहे. 1.5 किलोमीटर. या कार्यक्रम प्रसंगी महालक्ष्मी कोऑपरेटिव्हचे चेअरमन बाळासाहेब कागले, भाजपा अध्यक्ष कुमार पाटील, सुनील घुगरे, बाळासाहेब खोत, सचिन पाटील, नागप्पा खोत, कृष्णा खोत, रमेश खोत, भीमराव खोत, पांडुरंग कागले, संतोष पाटील, सागर पाटील, अनिल डोम, सुभाष डोम, किशन पोवाडे, श्रीकांत खोत, संदीप खोत, सागर कागले, मधुकर कागले, अमोल यादव यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.